नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे एबी न्यूजच्या सकाळ बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। जाणून घेऊया आतापर्यंतच्या ठळक व विशेष घडामोडी। श्रीगोंदा तालुक्यातील वेलोंडी बुद्रुक येथे व्यावसायिकांनी व नागरिकांनी ठरवलेला लॉकडाऊन कालही सर्वांकडून पाळण्यात आला व कोरोना संक्रमण टाळण्यासाठी वेलोंडीकरांची एक साथ पुन्हा एकदा पाहण्यास मिळाली। श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील पेट्रोल पंपावर लावलेला ट्रक 14 ऑगस्ट रोजी चोरी गेला होता। भाऊसाहेब बारोकर या आरोपीसह ट्रक पोलिसांनी 24 तासात शोधून काढला। जाणकारांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक। श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील तुकाराम विष्णू भोपळे यांची जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे शेडगाव ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे। सततच्या संततधार पावसाने डिंबे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ, पाणीसाठा झाला आतापर्यंत 67.68% इतका। लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। कर्जत तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 401 पार। कर्जत शहरातील कोरोना संक्रमण टाळण्यासाठी व्यावसायिक संघटना व नागरिकांनी आजपासून पुढील 10 दिवस कर्जत शहर कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख पप्पू शेरशहाणे यांनी दिली। श्रीगोंदा तालुक्यात मागील 24 तासात आढळले नवीन 15 कोरोना बाधित रुग्ण, यामध्ये प्रामुख्याने काष्टी 3, उक्कडगाव 3, पारगाव, बेलोंडी, महादेववाडी प्रत्येकी 2, चिखलठणवाडी, देवदैठण, कवठा प्रत्येकी 1। श्रीगोंदा तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली थेट 502 पार। त्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 440 एवढी। तर आत्ता श्रीगोंदा तालुक्यात 42 कोरोना रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे 15 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण प्रशासनासमोर कोरोना संक्रमण टाळण्याचे मोठे आव्हान। बेलोंडीकरांसह उक्कळगावकरांच्या काळजीत वाढ। अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली तब्बल 13,223 वर। उपचार घेऊन बरे झाल्यांची संख्या थेट 10,081 एवढी। तर आत्ता अहमदनगर जिल्ह्यात 2,984 एवढे कोरोना रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत 158 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरातांकडून कोविड सेंटरची पाहणी। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संगमनेर येथील वसंत लॉन्स इथे 300 बेडचं अद्ययावत कोविड सेंटर करण्यात आले आहे। अकोले तालुक्यातील कालवा बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार नामदार सन्मान्य बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बेजार झालेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील PMPL बस सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री RR पाटील उर्फ आबा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील तमाम जनतेने आबांना आदरांजली वाहिली। खासदार सुप्रिया सुळेंसह मान्यवरांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला। नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत तिची जीभही कापली। उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून क्रूर हत्या करण्यात आली। हत्येनंतर आरोपींनी मुलीच्या मृतदेहाला उसाच्या शेतात फेकले। या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे भंडारदरा धरण आज रविवारी सकाळी भरले। लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून आनंद उत्साहात साजरा। पाहत राहा, ऐकत राहा एबी न्यूज। धन्यवाद।